तर महाराष्ट्र राज्य मागास आयोगाचे 3-13 वाजलेत, मुदत संपून 7 महिने उलटले तरी तिघाडी सरकारला सोयर सुचक नाही असा आरोप केलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी। महाराष्ट्राच्या मागास जनतेची घोर प्रतारणा केली जाते, त्वरित मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करावं अन्यथा सरकारला रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय। मागास आयोगाने एकदा मराठा मागास म्हटल्यानंतर त्याचे डिबेट नाही होऊ शकत इतकं त्या आयोगाला महत्व आहे आणि 7 महिने झाले तो आयोगाची मुदतच संपली, त्यामुळे त्याचं ऑफिस बंद आहे, त्याला चेअरमन नाही, त्याला सदस्य नाही, सगळे ॲप्लिकेशन्स पेंडिंग आहेत। आता हे सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रायोरिटी आहे मान्य, पण बाकी सगळं चाललेलं आहे, बदल्या चाललेल्या आहेत, हां 25-15 निधी पाठवणं चाललेले आहेत, आधीच्या सरकारची सगळी कामं रद्द करणं झालेलं आहे, आधीच्या सरकारचे सगळे निर्णय रद्द करणं झालं आहे। मग हाही आधीच्या सरकारचा निर्णय म्हणून रद्द करणार आहेत का?